आणि संजय राऊत त्यांची हैसियत काय, की त्यांच्या किती शीट आल्या काय आल्या त्यांनी तपासाव्यात, तेव्हा दुसऱ्यावरती टीका करावी. आम्ही वेळोवेळी सांगितलेलं आहे, जेवढं संजय राऊत टीका टिप्पणी करल तेवढे आम्ही पुढं पुढं चाललेलो आहोत. कारण त्याचं 2.5 वर्ष टीका टिप्पणीत गेलं, त्यात आमचं काही नुकसान झालं नाही, त्यांनीच उद्धव साहेबांचं नुकसान करून टाकलं आणि त्यांच्या पक्षाचं नुकसान केलं. तेव्हा त्यांनी त्यांचं बोलत राहू द्या, आम्ही आमचं काम करत राहू. कारण मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं आहे की आम्ही कामाने उत्तर देऊ, त्यांच्या टीका टिप्पणीला उत्तर देणार नाही. आणि संजय राऊत त्यांची हैसियत काय, की त्यांच्या किती शीट आल्या काय आल्या त्यांनी तपासाव्यात, तेव्हा दुसऱ्यावरती टीका करावी. ज्या वेळेला त्यांचे 46 आमदार निवडून आलेत ते त्यांना चालतात, जेव्हा मागच्या वेळेला खासदारकीला निवडणूक झाली तेव्हा पण ह्याच मशनी होत्या, त्या चालल्यात. आणि आता त्यांच्या विरोधात निकाल गेला तसा विवेमूर्ती आक्षेप घेत आहेत, तर ते चुकीचं मला वाटतंय. पण हरकत नाही, त्या लोकांचं मानसिक संतुलन बिघडत चालल्यामुळे ते आता एकदम अस्वस्थ झालेले आहेत, आणि त्यामुळे त्यांची ही मागणी असावी.